आपलं हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेट डॉट इन ची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. दोन्ही संघांकडे एक एक रिव्ह्यू असेल. बीमर चेंडूसाठी आणि रनआउटसाठी एक एक रिव्ह्यू असेल. जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो रिव्ह्यू कंटिन्यू असेल. लाख मुलाची क्रिकेट स्पर्धा. मी प्रथम आतिश भंडारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आभार व्यक्त करतोय ज्यांनी इथे मला समोर करण्याची एक दिवस संधी दिली. त्यानंतर जगदीशजी पाटील यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. तसेच टेनिस क्रिकेट डॉट इनची संपूर्ण टीम ओंकार सावंत, प्रथमेश परब, शुभम मस्कर आणि रोशन जाधव ही टीम सज्ज आहे. आमचे दोन ऑफिशियल पंच प्रसादजी सहस्रबुद्धे सर आहेत आणि नासिर शेख आहेत. तर टाइम सेट केला जाईल, जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा टाइम सेट केला जाईल 25 मिनिटांच्या आतमध्ये. एरंजाड या टीमला विनंती असेल की आपण 5 षटकं फेकायची आहेत. तर 10:27 होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज मयूर. स्ट्राइक इनला फलंदाज रवी आणि नोस्ट्राइक इनला फलंदाज येतोय मंगेश. रवी आणि मंगेश ही जोडी सज्ज होते ढोके संघाच्या माध्यमातून. ढोके विपक्ष एरंजाड या दोन टीममध्ये सामना सुरू होतोय. 10:27 होत आहेत आणि पंचांचा इशारा येतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा या सामन्यासाठी. पहिला चेंडू स्विंग आहे ना मिस, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतोय. टेकअप चेंडू आणि सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक आहे विशाल. मास्टर ब्रेनचं काम करतोय. आमचे जवळचे मित्र केशव देखील येत आहेत. स्वागत आहे योगराज. या 20 अप्परकटच्या माध्यमातून भिडकावून दिलाय. चांगला फटका पण मारतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. 4 धावा धावफलकावरती चौकार येतोय फलंदाज रवीच्या बॅटमधून. वेलकम योगराज या स्पर्धेमध्ये. चांगला फटका आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्हचा आहे, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. एक धाव कम्प्लीट आणि पंच दर्शवत आहेत की एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकनी पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात करतोय ढोके हा संघ. ढोके विपक्ष एरंजाड या दोन टीममध्ये सामना सुरू आहे. विद्यमान सामना आपण पाहतोय. बिग फाईट सामना रंगतोय. या पुढीलचा सामना वाकलन विपक्ष हेदुटणे या दोन टीममध्ये असेल. गोलंदाज नाशिर शेख पंच आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. मयूर, नाशिर शेख आणि प्रसाद सहस्रबुद्धे सर हे दोन ऑफिशियल पंच आहेत. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. शॉर्टम गुडलेनचा वापर करतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धाव चेंडू फेकतोय. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. जयनुमान क्रीडा मंडळ चांदप यांच्या माध्यमातून आमदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. क्रिकेटचा हा देखणा सोहळा आपण अनुभवतोय. क्रिकेटचा वैदिप्यमान सोहळा. या विशेषत्या उद्ध्वस्त दांडी गुल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज बाद पहिला मोठा धक्का बसतोय ढोके टीमला. फलंदाज मंगेश बॅक टू द पवेलियन. I'm not a man.
थँक्यू. तर आदरणीय रुपेश घोडविंदे साहेबांना विनंती असेल की आपण देखील या मंचावरती, आणि आदरणीय अमोलजी घरत साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. आपलं हार्दिकार्दिक स्वागत आहे ह्या आमदार चषकामध्ये. लाख मोलाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, पाहता क्षणी प्रेमात पडावं असं हे मैदान. निसर्गरम्य भागामध्ये वसलेले हे मैदान, जणू काय असं वाटतंय की साऊथ आफ्रिकामध्ये आलोय की काय, कारण की साऊथ आफ्रिकामध्ये सुद्धा अशीच मैदान आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि खेळपट्टी देखील जर आपण पाहिलं की ते एक स्पोर्टिंग खेळपट्टी आहे, फलंदाजांना आणि गोलंदाजांना देखील नक्कीच मदत आहे या खेळपट्टीवरती, कारण की जर तुम्ही चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली तर नक्कीच तुम्हाला एक चांगली मदत मिळेल या खेळपट्टीवरती. तर पहिल्या षटकाच्या बघा, जेव्हा टॉस उडवला होता तेव्हा जगदीश पाटील यांनी तुम्हाला आधीच सूचना केली होती की फलंदाज बाद झाल्यानंतर ती क्रॉसिंग करणं गरजेचं असेल. या दरम्यान योगराज यांचं आगमन होते, हार्दिकार्दिक स्वागत. जवळचे मित्र आहेत, नेहमीच खूप चांगलं योगदान असतं अनेक स्पर्धांमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल मयूर. यावेळी बॅटची इनर एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल, ते शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती ढोके या टीमची एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती. थँक्यू, थँक्यू सो मच. नक्कीच आमच्यासोबत सकाळच्या या सत्रामध्ये आणि गेली 3 दिवस नक्कीच अप्रतिम कामगिरी. स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत आय सी सी नियम क्रमांक 3 नुसार ज्ञानेश्वर भंडारी आणि रवी भोईर, या दोघांचं नक्कीच विशेष आभार व्यक्त करतो. एक चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी, कारण की गुणलेखक हा प्रत्येक समालोचकाचा पाठीचा कणा असतो. तर गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय संदेश. ह्यावेळी चांगला चेंडू इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय, ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज संदेश. आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय. आणि आमच्यासोबत आमचे आदर्श जगदीश पाटील सर देखील आहेत सातत्याने या विभागामध्ये अप्रतिम समालोचक, म्हणून त्यांना आपण नेहमीच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये पाहत असतो. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला, कार्पेटरा पाहायला मिळते डीप लॉंग ऑन मधून क्षेत्रशिक येतोय, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट.
धावसंख्या एक ने पुढे सरकेल सात धावा धावफलका वरती संत आणि सावध सुरुवात कारण की सकाळचं हे सत्र आहे गोलंदाजांसाठी पोषक अशी ही खेळपट्टी ज्याप्रमाणे रवी भोईर यांनी सांगितलं की एक स्पोर्टिंग खेळपट्टी आहे एक पाटा खेळपट्टी आहे परंतु या पाटा खेळपट्टीवरती जर तुमच्याकडे व्हेरिएशन असेल जर तुमच्याकडे तुमच्या गोलंदाजीमध्ये अचूकता आणि भेदकता असेल तर तुम्ही नक्कीच या खेळपट्टीवरती सक्सेसफुल होऊ शकता. त्याचप्रमाणे संदेश देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय कारण की ज्याप्रमाणे मयूरने वाजवी षटक फेकलं इकॉनॉमिकल षटक फेकलं अवघ्या सहा धावा खर्च केल्या पीवनच्या षटकामध्ये त्याचप्रमाणे संदेशने पीटूच्या षटकामध्ये सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन चेंडूमध्ये अवघी एक धाव खर्च करतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय इनफील्डच्या वरून एक धाव कंप्लीट आणि खराब क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय चौकार. विश्वजी ठाकूर मोठ्या नावाचा दुबई रिटर्न घोडे गावाचा खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर अष्टपैलू विकेट. थँक्यू सो मच संदेश बोराडे साठी सुवर्ण संधी आलेली आहे विकेट हॅट्रिक साठी बालू बोराडे यांच्याकडून हजार रुपयाचा कॅश प्राइज. यावेळी सुरे गोलंदाजी क्या बात आहे टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय टेकोबल चेंडू आणि सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. धावसंख्या स्थगित आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल इन डबल फिगरमध्ये 11 धावा धावफलकावरती. लाख मोलाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय या मैदानावरती. क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचं कुरुक्षेत्र भरलंय या मैदानावरती. औचित्य आहे आमदार चषकाचं. पुन्हा एकदा गोलंदाज संदेश या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे पंच आमच्याकडे वळतायत पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. आय सी सी नियम क्रमांक 25 लगवला जातोय. एकूण 42 नियमांच्या अंतर्गत क्रिकेट खेळलं जातं त्यातलाच हा नियम क्रमांक 25 लागू होतोय व्हाईट चेंडूसाठी. धावसंख्या एक निपुढे सरकेल 12 धावा धावफलकावरती. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत प्रसादजी सहस्रबुद्धे सर. ह्या 20 लोड फुलो चेंडू आपण पाहतोय अंडरचा फटका आहे मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलमध्ये किरण होते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एक निपुढे सरकेल 13 धावा धावफलकावरती. सकाळचं हे सत्र आहे सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांसाठी पोषक अशी ही खेळपट्टी आपण पाहतोय कारण की थंड वातावरण आहे. कालच या मैदानावरती रात्री 9 अंश सेल्सिअस हा तापमान होता. त्यामध्ये देखील आमचे स्वयंसेवक इथे संपूर्ण रात्र झोपले होते. त्या सर्व स्वयंसेवकांचं विशेष आभार व्यक्त करतोय. यावेळी सकॉट बी आहीन सुरेख जेल टिपतोय यष्ट्यांच्या पाठीमागे विशाल बिग विकेट डाऊन अजून एक धक्का बसतोय ढोके टीमला. ढोके संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती ढोके या संघाची. थँक्यू सो मच अप्रतिम संगीत. आदरणीय सन्माननीय राजेश पाटील यांच्या नावाचं हे गीत आणि त्यांच्याच नावाने आपण क्रिकेट स्पर्धा देखील पाहतोय. तसेच सन्माननीय किसनजी कतोरे साहेबांच्या नावाने
आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड स्पेलमध्ये येतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोठेतील तिसरं. षटक फेकण्यासाठी गोलंदाज येतोय मयूर. स्ट्राइक घेणं फलंदाज रवी आहे. रवी आणि रुपेश ही जोडी. अखोट टप्प्याचा चेंडू शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. शरीराचा वेध घेतला जातोय. डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या स्थगित आहे 13 धावा धावफलकावरती. जगदीश पाटील सर जर विचार केला तर एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय ढोके या टीमला. कारण की अप्रतिम गोलंदाजी होते. अचूक टप्पा अचूक लाईन आपल्या गोलंदाजीमध्ये भेदकता दाखवतोय. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. हुकचा लाय जवाब देखना नजाकत बरा फटका. चेंडू सी मराशीच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली बाय. परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली बाय. परदेशात जाऊन त्यानं दुबई. थँक्यू थँक्यू सो मच. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 29 धावा धावफलकावरती षटकार आलाय. फलंदाज रवीच्या बॅटमधून सलामीचा फलंदाज आहे. आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकाराच्या दोन चौकारांच्या सहाय्याने फलंदाजी करतोय. यावीस बीमर चेंडू फेकलाय. पंचांनी दंडित केलंय. नो बॉलचा इशारा येतोय आणि फर्स्ट वॉर्निंग देखील असेल यावीस गोलंदाज मयूरला. कारण की या षटकामध्ये जर पुन्हा त्याने बीमर चेंडू फेकला तर नक्कीच पुन्हा तो गोलंदाजी करू शकत नाही. आणि पंचांचा इशारा येतोय फ्रीट. प्रत्येक नो चेंडूच्या पुढील चेंडू फ्रीट असेल. यावीस फुल टॉस चेंडू फ्री हिटला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण डीपला. एक धाव कम्प्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 21 21 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना आहे. एरंजाड विपक्ष ढोके या दोन टीममध्ये. या पुढीलचा सामना असेल आराध्य 11 वाकलन विपक्ष. मास्टर 11 वाकलन विपक्ष गावदेवी हेदुटणे या दोन टीममध्ये या पुढीलचा सामना असेल. तर दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचं आहे टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राइकिंग फलंदाज रुपेश आहे. यावी चांगला फटका आपण पाहतोय. ऑन साइडला फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई छेरन. थँक्यू सो मच. आता मात्र प्रतिहल्ला चढवला जातोय. या 20 मयूरच्या गोलंदाजीवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आपण पाहतोय. फलंदाज रुपेश आणि फलंदाज रवीच्या माध्यमातून. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कम्प्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. नितीनच्या माध्यमातून तेवढीच चांगली फेकी आपण पाहतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 28 धावा धावफलकावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक चेंडू अजून शिल्लक आहे. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. लाख मोलाचं आयोजन आपण पाहतोय. आमदार चषकाचं एक भव्य दिव्य आयोजन. 5 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. सुरेख टायमिंग आपण पाहतो. ऑन साइडला डीप लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चंद्रकांतच्या माध्यमातून एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 29 29 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ढोके या टीमची. माझ्या मनाला पलखी निघाली मनाली शिरे गावा.
न्यारी दिवे पेटती पाण्याला संतसमिंदराची गोडी सई तुझर चरणाला तुझी की माया लयच नारी दिवे पेटती पाण्याला साता समिंदराची गोडी सई तुझर चरणाला तुझा नावान नवका सागरात लागली फिराला तुझा नावान नवका सागरात लागली फिराला Thank you. तर पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 29 धावा. तर नवीन गोलंदाज किरण किरण मेहर येतोय. नवीन गोलंदाज चौथं षटक फेकण्यासाठी संघ नायक आहे या टीमचा. एरनजाड विपक्ष ढोके या दोन टीममध्ये सुरू असलेला विद्यमान सामना टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून या स्पर्धेत थेट प्रक्षेपण केलं जातं. त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी. डेड बॉल घोषित करतायत प्रसादजी सहस्रबुद्धे सर. डोंबिवलीची आनबान शान आमचे सर्वांचे लाडके प्रसादजी सहस्रबुद्धे सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. यावीस फुल टॉस चेंडू लाईन पावी लागेल. एक धाव कंप्लीट करतोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईट प्लस वन. एकूण दोन धाव मिळतील या चेंडूवरती आणि धावसंख्या दोन ने पुढे सरकेल 31. 31 धावा धावफलकावरती ढोके या टीमची. पहिला चेंडू खराब चेंडू फेकला दिशेपासून भरकटलाय गोलंदाज किरण. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज रुपेश आहे. रुपेश आणि रवीने नक्कीच संघाला सावरण्याचं काम केलंय कारण की दोन फलंदाज हे खूप लवकर गमावले होते ठोके या संघाने. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बनवली आहे. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो ऑन साईडला स्टीअर केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग सीमा रेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण दोन धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता परंतु नकार दिलाय. यस नो वेट या तीन शब्दांचा योग्य वापर पाहायला मिळतोय. धावसंख्या दोन ने पुढे सरकेल 33 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली सुरुवात एक चांगली पार्टनरशिप बनवली. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय ऑफड्रॉपच्या माध्यमातून. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मयूरच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या एक ने पुढे सरकेल 34 धावा धावफलकावरती. आमच्या सोबत ज्ञानेश्वर भंडारी सर आहेत. खूप चांगली माहिती. सकाळच्या सत्रामध्ये रवी भोईर सर देखील होते. हे दोन ऑफिशियल स्कोरर आहेत. एक खूप चांगले सहकार्य यांचं मिळतंय या स्पर्धेसाठी. यावीस लाईन पावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेग स्टिक सोडून चालाय चेंडू. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. या षटकामध्ये दोन चेंडू गोलंदाज किरणने वाईट चेंडू फेकलेत. धावसंख्या एक ने पुढे सरकेल 35. 35 धावा धावफलकावरती. लाख मोलाचं आयोजन आपण पाहतोय. निसर्गरम्य भागामध्ये वसलेलं हे मैदान. चारही बाजूला जर आपण पाहिलं गेलं तर हिरवगार असं वातावरण. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. स्क्वेअर द विकेट फटका फसलाय. चांगला जेल टिपतोय. अविनाश डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि अजून एक धक्का बसतोय. बिग विकेट डाऊन. सलामीचा फलंदाज रवी बॅक टू द पवेलियन. तुझ मैं
थँक्यू सो मच. नवीन फलंदाज येतोय सागर. आता मात्र रुपेश आणि सागरला चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की यानंतर अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. एकूण जर पाहिलं गेलं तर 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता, नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. राहिले का मेष्ट्यांच्या पाठीमागे, यष्टरक्षक पूर्ण करतोय. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. यावेळीस किरण अप्रतिम कमबॅक करतोय, कारण की जो किरण पहिल्या काही 2 ते 3 चेंडूंमध्ये दिशेपासून भरकटला होता, त्याच किरणला आता मात्र लाईन आणि लेंथ सापडली. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता, भेदकता आणि आक्रमकता दाखवतोय हा गोलंदाज किरण मेहर. इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय, इकॉनॉमिकल षटक फेकतोय. आतापर्यंत मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय गोलंदाज किरण मेहरने. पुन्हा एकदा स्ट्राईक इन फलंदाज रुपेश, चांगला फटका आपण पाहतोय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि पहिल्या 4 षटकांचा खेल समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 9.00 सरासरीने 36 धावा धावफलकावरती ढोके या टीमची. तर नवीन गोलंदाज अविनाश वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोठ्यातील शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. ज्याला क्रिकेटमध्ये स्लोगोचं षटक, हाणामारीचं षटक म्हटलं होतं, ते षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय अविनाश. एरंजाड विपक्ष ढोके असा विद्यमान सामना. यानंतर मास्टर 11 वाकलन विपक्ष गावदेवी हेदुटणे या 2 टीममध्ये सामना असेल. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, टप्पा पडल्यानंतर इनस्विंगच्या माध्यमातून आतमध्ये येतोय, गुडलेन स्पोर्टवरून बाउन्स होतोय, टेक ओव्हर चेंडू आणि सरळ जाऊन यष्टरक्षक चंद्रकांतच्या हातामध्ये विसवतोय. क्लोज कीपिंग आपण पाहतोय चंद्रकांतच्या माध्यमातून, फार कमी यष्टरक्षक पाळ मेहनत असतात. फुल टॉस चेंडू, फटका फसलाय स्क्वेअर लेग मध्ये, यष्टरक्षक जज करतोय आणि सोप्पा जेल टिपतोय नयन. आणि अजून एक धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय ढोके टीमला, ढोके संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. थँक्यू सो मच. तर वाकलन संघ आपण रिपोर्टिंग करायचा आहे. मास्टर 11 या नावाने हा संघ उतरेल ही स्पर्धा खेळण्यासाठी. अपीश खेळतायत, चांगला फटका आपण पाहतोय. डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव कम्प्लीट आणि पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, डायरेक्ट हिट केलं जात आहे. नक्कीच पंचांनी नॉट आउट कॉल केलेला आहे. 2 धाव मिळतात, धावसंख्या 2 पुढे सरकेल. 38 धावा धावफलकावरती स्लोगोरच्या षटकामध्ये, हाणामारीच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय गोलंदाज अविनाश. अप्रतिम गोलंदाजी करतोय, मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज अविनाश. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च करतोय आणि 1 सफलता प्राप्त करतोय आपल्या संघासाठी.
ओमकार सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. एक चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. शॉट आर्म पुल करतोय, पुन्हा एकदा फटका फसलाय आणि चुकीचं जजमेंट आणि चेंडू सी मारेशेच्या बाहेर. वन बाउन्स ओ द्रोप चार धावांसाठी नशिबात चौकार. थँक्यू सो मच अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. डीजे संभाजी नक्कीच आमदार चषकामध्ये सुद्धा भेट झाली होती. एक चांगले संगीत नक्कीच डीजे मास्टरच्या माध्यमातून. धावसंख्या 4 निंबोडी सर्किल 42 धावा धावफलकावरती आहेत. ओवर द विकेट अविनाश. ह्या वेळी चांगला चेंडू आपण पाहतो. ऑन साइडला चेंडू येतोय. मिड ऑन मध्ये एक धाव कंप्लीट. चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतला. तोपर्यंत उद्या 2 धावा पूर्ण करण्याचा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 44 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. या पुढीलचा सामना असेल मास्टर 11 वाकलन विपक्ष गावदेवी हेदुटणे. तर दोन्ही संघाच्या संघटनायकांना विनंती करतो की टॉससाठी या आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. यावेळी चांगला फटका पण पाहतोय. पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये जेल टिपतोय भरत आणि अजून एक धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये ढोके टीमला. आणि 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती आणि 45 धावांचं लक्ष ठेवलंय ढोके या संघाने एरंजाड या संघासमोर. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल. थँक्यू. तर गावदेवी हेदुटणे संघाचे संघटनायक इथे उपस्थित आहेत. तर विनंती असेल मास्टर 11 वाकलन संघाचे संघटनायक आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे टॉससाठी या. तर 44 धाव बनवल्यात आणि 45 धावांचं लक्ष ठेवलंय आणि 45 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. एक नारिवली गावचे अप्रतिम समालोचक आमचे आदर्श जगदीश पाटील. हॅलो चेक हॅलो सेक चेक हॅलो आवाज दे थोडा. हॅलो धन्यवाद रोशन संते. सकाळी नेहमी असरी असावी, शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी, मुखी असावी जगदंबेचे नाव, जैनी होईल तुमचे सर्व मंगळ काम. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा जय हनुमान क्रीडा मंडळ चांदप यांच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. पहिला सामना मैदानावरती रंगताना पाहायला मिळतो आपल्याला एरंजाड विपक्ष ढोके या दोन टीम मध्ये.
खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 44 जाबा कुठल्यात आणि 45 जाबांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय ते डोग्या टीमने. एरंजा टीम समोर 9 सरासरी गाठायची आहे. सकाळचं सत्र आहे, मात्र सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय आपण किती धावा बनवल्या जातील. ज्या धावा बनवल्या गेल्यात त्यांच्या त्या धावा मात्र चेस केल्या जातील का, त्यांना थांबवलं जाईल, याचं उत्तर दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी येत असताना मैदानामध्ये एकीकडे पाहतोय नयन बोराडे आणि दुसरीकडे गणेश घरत या दोन फलंदाजांना पाहतोय. तर गोलंदाज पाहतोय पहिलं षटक डोके संघाच्या वतीने कविदासला पाहतोय. तर सरळ सामना सुरू होतोय, ते 25 मिनिटाचा अवधी असेल. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं मी म्हणेन दोन्ही संघाने चांगला प्रयत्न केलाय आणि आता मात्र राऊंड विकेट गोलंदाज येतोय. तर याच दरम्यान अमल गरत एरंजाडचे त्यांना विनंती आहे मंचावरती या. पहिला चेंडू वीरेंद्र सेवाग स्टाईलने चेंडूला खेळायचं होतं, मात्र चेंडूने करबट बदलली आणि जातोय चेंडू सीमारेषेच्या जवळ. तोपर्यंत मिळाली तिसरी धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ पाहायला मिळाला पहिल्याच बॉल वरती. फलंदाज पाहतोय नयन बोराडेने मात्र 3 एकवटल्यात आणि येथून मात्र आपलं स्वतःच अकाउंट ओपन करतोय. तर चला मास्टर 11 7900 वाकळण विपक्ष एडुटणे. दोन संघ एडुटणे संघ सकाळीच लवकर उपस्थित राहिल्या, त्यांचं स्वागत आहे. वाकळण संघाचा कॅप्टन लगेच या, जास्त वेळ करू नका. आणि याच दरम्यान प्रसाद सर तिसऱ्या पंचांची मागणी. तर आमचे रवी अनिल भोईर मैदानामध्ये काल सुद्धा पाहिलं अनिलला गोलंदाजाची शैली, मात्र यावेळेस तपासली जाईल बरोबर आहे की चुकीची, याचं उत्तर मात्र आपल्याला या चेंडूवरती मिळेल. दोन संघामध्ये चाललेला लढत. या वेळेस आउट साइड ऑफ स्टंपला चेंडूची फेकी होतोय. याच दरम्यान पाहिला तर चेंडू जातोय डॉट. गणेशला पाहतोय वरती एक स्ट्रॉंग बॉडीचा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला. कविदास पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस यॉकलाईनचा चेंडू होता, ड्राईव्ह करतो चेंडूला डीपेक्सच्या कव्हरला, एक धाव कंप्लीट करतोय. दुसरे धावेचा प्रयत्न, गुड रनिंग आणि 2 पूर्ण केल्या जातात. तर याच दरम्यान आमचे उंबारलीचे रवी भोईर आणि एडुटणेचे प्रेम काळन यांना विनंती आहे की मंचावरती यावा आपण. तर सन्माननीय महेशजी यांना विनंती आहे मी मंचावरती यावा आपण. तर व्यासपीठ आहे पाहुण्यांसाठी आहे, या मंचावरती स्वागत असेल आपलं. चला जास्त वेळ करू नका, पंच आपण सुद्धा त्यांना ऑन करा. खरं अद्यापपर्यंत जर पाहिलं तर चेंडू फेकल्या 3 आणि 3 अवधी घेतलाय. पुन्हा एकदा चांगला फटका खेळतोय पॉईंटच्या वरून. 2 डिपीस पॉईंटला पहिल्या टप्प्यावरती उचलला जातोय आणि तोपर्यंत मिळतील त्या एरंजा टीमला गणेश घरातला 2.
या वेळेस दूरवरून केलेला चेंडू मात्र टॉप एज आहे. या ठिकाणी पाहिलं तर अतिशय चांगला ट्राय होतोय, गुड फिल्डिंग. दादा तर मनोज होते या ठिकाणी. तर काय वेल ट्राय होता या ठिकाणी, मी म्हणेन चार धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. तर अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळतो आपल्याला आणि पहिला सामना या तिसऱ्या दिवसामध्ये खेळला जातोय मैदानावरती. यॉर्कलाइनचा चेंडू होता, एक्साइटिंग पॉवर, बॉल गोज ऑन, सिक्स रन. तर याच दरम्यान सामना पाहतोय आणि एरंजाडच्या वतीने शुभेच्छा आल्या स्पर्धेला आमचे रवी शेठ मेयर यांच्याकडून शुभेच्छा देतात. महेश राणे असतील त्याबरोबर देवेंद्र मेयर, पंकज मेयर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेला, त्यांचं स्वागत करतोय. ते सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतात, त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र 44 जाबा बनवल्या होत्या, 45 जाबांचं लक्ष होतं आणि त्या 45 जाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात आल्यात 14 धावा. गणेश गारतने मात्र एक षटकार टोकलाय आणि सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये नयन बोराडे आणि गणेश खरत हे दोन फलंदाज खेळ करत असताना दुसरा गोलंदाज पाहतोय आपण ढोके संघाच्या वतीने मंगेशला पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ करू नका. या दोन खेळाडूंना पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती. यावेळेला शॉर्ट एम पुल करतोय, चेंडू मात्र फटका फसलाय आणि चेंडू शॉर्ट लेगला मात्र झेल टिपला जातोय. पहिला फलंदाज बावतो होतोय, पहिला घडीगारत. तर चला याच दरम्यान बाकण संघाचे कॅप्टन मोतीराम दादा बोईर यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती आमच्या आयोजकाशी लगेच आपण संपर्क करा कारण वेळ खूप झाला. खेळाचं पहिलं सत्र संपून दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे आणि इनिंग मध्ये इनिंग ब्रेक असतो तेव्हा मात्र येणं गरजेचं असतोय, हरकत नाहीये कारण सकाळचं सत्र आहे. पाहतो आपण या ठिकाणी दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे आणि पहिला फलंदाज बाद झालाय. वन डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये पाहतोय चंद्रकांत मेयरला. पहिला चेंडू, एक्साइटिंग पॉवर, पुन्हा एकदा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग असा षटकार. बॉल आला,
तर दुसरे षटक पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाज महेशचा पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती मात्र सफलता अर्जित केली जातोय. चांगला वातावरण पाहतोय, थंड हवेचं ठिकाण. पुन्हा एकदा फटका जर चांगला होता मात्र जास्त उंची लांबी कमी, जेलकाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि गुड कॅच, अतिशय सुरेख जेल टिपला जातोय. आणि ज्या फलंदाजाची आम्ही चर्चा करत होतो मात्र तो फलंदाज यावेळेस बाद होतोय आणि येथून मात्र लागतोय तो दुसरा धक्का. रेस दरम्यान मोतीराम मोहिरेंचं आगमन झालंय. वाकण संघाचे संघनायक आहेत तर त्यांना निश्चितच आतिश. तर येथून मात्र दुसरा धक्का लागत असताना टीम एरंजाडला फार मोठा धक्का लागलाय. गणेश गरजच्या रूपामध्ये ज्या गणेश गरजने दोन षटकार टोकले होते असं वाटलं होतं की खेळपट्टीवरती स्थिरावतोय, मात्र मधीच त्याला ब्रेक लावलाय मंगेशने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय हवेन कडून. मंगेशला पाहतोय दुसरं षटक आलाय पॉवर प्लेच घेऊन. स्ट्राईकला चंद्रकांत मेयर. चंदू साठी हा चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. पंच वाढ चिकून करतात आणि एक धाव अवांतर स्वरूपाने मिळतोय ती या टीमला संघाला. पाच दुसऱ्या सत्रामध्ये पाहिलं तर दोन फलंदाज एरंजान टीमने गमावल्यात. हा चेंडू प्लिक ऑफ द रिक्स करायचं होतं, फटका पसोय. पुन्हा एकदा कॉट एम बॉल, फलंदाज बाद आणि या षटकात तिसरा गडी गारद करतोय तो मंगेश. गुड बॉल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. यावेळेस मात्र तीन फलंदाज बाद झाल्यात. पहिल्या षटकात असं वाटलं होतं की सामना खुला होतोय की काय, मात्र तो जो गणेश गरजची विकेट पडली आणि तेथून मात्र आणखीन दोन धक्के लागले त्या टीमला. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाया मिळतोय आपल्याला विशालला. तबल तीन फलंदाज गमावल्या त्या षटकामध्ये. टोटल धावसंख्या पाहिली तर 21 धाव आहेत, गरज होती 44 धावांची. मात्र गणेश सारखा फलंदाज एक बाद झालाय त्यामुळे थोडस हा संघ संघर्ष करेल की नाही आहे, कारण चंद्रकांत सुद्धा मैदानावरती आला आणि लगेचच वापस परतलाय, त्यामुळे थोडस दडपण थोडस संघावरती पाहायला मिळेल. डावकरी हाताचा फलंदाज मैदानामध्ये पाहतोय आपण. पुल करायचं होतं यावेळेस, हलकासा अपील केलं होतं, अपीलमध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला. तर मंचावरती सन्माननीय केतनजी शेळके साहेबांचं आगमन झालंय, सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल या दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा पुल करतोय, टॉपेज लागलाय, जवळपास कोणी नाहीये, मात्र चेंडू जाईल तो पहिल्या टप्प्यावरती बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार. भगवा भडकला, मर्द मराठा भडकला,
तर पहा सामन्याचं इक्वेलेशन समीकरण आता पाहायला मिळेल. 44 जाबा कुठल्या होत्या, 45 जाबांची गरज होती. 2 षटकामध्ये 25 जाबा धापडक्यावरती आल्या. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 20 जाबा. जरी बॉल आणि चेंडू जवळजवळ फक्त 2 जाबा एक्स्ट्रा असल्या तरी सुद्धा मात्र अंतर कधी कमी होऊ शकेल. मात्र चांगली गोलंदाजी केली तर अद्याप डोके टीमला सामना त्यांच्या बाजूने झुकू शकेल. ज्याप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये मंगेशने गोलंदाजी केली आहे, 3 फलंदाजांना बाद केलाय. चला डोके संघ लवकर घ्या, वेळ नका करू. दोन्ही संघ यांना टॉस करून घ्या, आम्हाला सांगू नको. तर तिसरे षटक पाहायला मिळतो. रवी गोलंदाजी मार्क वरती आला, पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला, गुड लाईन, चांगली लाईन होती. पंच मात्र या ठिकाणी सांगतात फलंदाजाला यावेळेस स्वीप करतोय चेंडूला, डीप फाईन लेगला बेगाडी निघून जातोय. क्षेत्ररक्षक आल्यात मात्र अडवतील का, आणि अडवलंय, आणि तोपर्यंत या 2 धावा पाहायला मिळतात. तर त्या ठिकाणी आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा आहे, 2 धावा मिळतील. स्वयंसेवक आहेत आमचे, प्रेक्षक जरी असले तरी स्वयंसेवकांचा निर्णय अंतिम असतो. यॉकलाईनचा चेंडू होता, अलकसा अपील केलाय, मात्र एक धाव एकवटली जातोय. मी म्हणेन मैदानामध्ये जर शांत फलंदाजी केली एरंजा टीमने तर निश्चित विजयाच्या दिशेने जाऊ शकतोय संघ, कारण बॉल 2 रन हव्यात, त्यामुळे कशी फलंदाजी करायची हे फलंदाजाने ठरवायला पाहिजे. कारण मोठ्या फडक्यांची ते गरज नाही आहे, सिंगल डबलने सामना आपण जिंकू शकता. कारण मैदानावरती जर राहिला आपण, जर सामना जिंकायचा असेल तर डोकं शांत ठेवावं लागतील. जर डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, आणि जीप गोड असेल तर माणसं तुटत नाही आहे. तिसरं षटक मार्गस्थ, मोठा फडका खेळाचा होता. पुन्हा एकदा अलकसा अपील केलाय, तर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. फलंदाज पाहतोय आपण किरणला, डावकरी हाताचा फलंदाज आहे. तर अतिशय चांगली गोलंदाजी एकीकडे होत असताना दुसरीकडे फलंदाजांना पाहिलं जातोय. एकेरी धाबा कुठतात, एकेरी धाबा पाहिजेत अशा वेळेला जर पाहिलं तर. आता मात्र धावसंख्या पाहिली तर धावपळकावरती 28 धावा झाल्यात. फुलटा चेंडू होता, मात्र लेगसमच्या बाहेर, फटका बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये, आणि एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपाने मिळतोय त्या टीमला. 29 जाबा धावपळकावरती होत असताना पुन्हा एकदा पुल करतोय, पुल पॉवरफुल करायचं होतं, थोडीशी ताकद कमी पडतोय. आणि चेंडूवरती राग का करतात मला कळत नाहीये. जडेजाचा आदर्श निर्माण करा, जेव्हा जडेजा झेल टिपतो तेव्हा मात्र चुंबन घेतोय चेंडूला, आणि आपण चेंडू आपटून देता डीजे. एक चेंडू शिल्लक आहे अद्याप या षटकामध्ये. मी म्हणेन किरणनी चूक केली आहे, सामना संपवायचा होता मात्र स्वतःची केली संपवली आहे. मी सांगितलं होतं डोकं शांत ठेवावं लागेल मैदानामध्ये,
मात्र अति काही संकटात नाही हे चित्र पाहायला मिळालं. मी म्हणेन किरण कडे वेल होता, हीच ती वेल होती किरणला सामना जिंकून देण्याची. मात्र सामना जिंकेल की नाही एरनचा टीम, ज्याला मात्र 45 जाबा कुटाच्या होत्या. सुरुवात चांगली झाली, 2 षटकामध्ये 25 जाबा आल्या. जरी सुद्धा फलंदाज बाद होत गेलेत तरी सुद्धा मात्र बॉल टू रन हवी होती. मात्र अशा वेळेला तिसऱ्या षटकामध्ये कम बॅक केलाय हलक्या हाताने, बॅक टू बॉलर आणि फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का आणि आता मात्र धावसंख्या जर पाहिली धापडक्यावरती 29 जाबा आहेत. 45 जाबा करायच्या होत्या, 29 जाबा धापडक्यावरती आहेत. समीकरण 12 चेंडू 16 धावेची गरज आणि जातोय आम्ही टॉस बॉक्स मध्ये रोशनजी संत यांच्याकडे. थँक्यू, थँक्यू सो मच आदरणीय केतन शेळके साहेबांना विनंती असेल की आपण यापुढे आपल्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत. बिग फाईट सामना तुमच्या समोर येतोय. हा सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. मास्टर 11 वाकलन विपक्ष गावदेवी हेदुटणे या दोन टीम मध्ये. तर टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय मास्टर.